मराठी पाट्या, एमिनच्या गाड्या, वडापावचे दुकानाचे बोर्ड। दादा किती मी सांगू तुला, आता आनंद झालाय मला, मला म्हणजे इतका आनंद वाटतोय आज, तुम्हाला नाही कळणार रे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विश्वजित बिराजदार ब्लॉग्स मध्ये। सकाळच्या 4 वाजलेत, मी ऑफिसमधनं आलोय आणि काही कारणास्तव मला बेंगलोरवरनं पुण्याला निघायचं आहे। थोडीशी धावती भेट आहे, 2-3 दिवसाची सुट्टी आहे मला, त्याच्यामुळं गाडी घेऊन जाणार नाही कारण प्रवासाची दगदग वेगळी असेल, त्यामुळे यावेळेस आपण जाणारच बसनी। मी तिकीट बुक केलं आहे आणि मडिवाला म्हणून इथं एक एरिया आहे, तिथनं माझा पिकअप आहे, 1 वाजता पिकअप होणार आहे। कारण जी मेन गाडी लागणार आहे ती दुसऱ्याच ठिकाणी लागणार आहे आणि मग मला दुसऱ्या गाडीत बसून मग तिथं जायचं आहे। ही सगळी गडबड आहे। मी तिकीट कालच बुक केलेलं आहे। जर समजा तुम्हाला बेंगलोरमधनं पुण्याला निघायचं आहे तर काय काय करायला लागेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। तर आजचा व्लॉग हा असा असणार आहे। नाईट शिफ्टचा हा एक प्रॉब्लेम आहे मोठासा, की आपण आलो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला प्लॅन करायचा असेल तर मग आपल्या झोपेवरती आपल्याला पाणी ओतायला लागणार। जेवायचं बघायचं, थोडंसं फ्रेश होतो, बॅगा भरायच्यात, अजून काही कामं आहेत छोटीशी ती करून घेतो। फ्रेश होण्याच्या आधी चहा करून घेतला आणि आता पितं, भूक लागलेली खूप। आता जर सगळी कामं करून घेतली तर मग नंतर माझ्या डोळ्यावरती झोप यायला लागेल आणि मग ती अवॉइड करणं खूप अवघड होईल, त्याच्यामुळे आता 6 वाजेपर्यंत थोडासा रिलॅक्स राहतो, चिल मारतो। 11:30 वाजलेत आणि आता निघायची वेळ झाली आहे। डोळ्यात प्रचंड झोप आहे, कधी एकदा गाडीत जातोय आणि झोपतोय असं झालंय। हो, आता कॅब बुक केली आहे, येईलच। आलेलो आहे VRL च्या ऑफिसला, बोर्डिंग पॉइंट आहे हा इथला मडिवालाचा। तासभर आधी आणून सोडले आपल्याला इथं, काहीतरी खायला घेतो। असा हा भला मोठा ह्यांचा VRL चा बस स्टॉप आहे। असा लांबचा प्रवास बसने करायची माझी पहिलीच वेळ आहे। एक टेन्शन आहे फक्त इथं की वाटेत वॉशरूम वगैरे लागली तर काय करणार। अच्छा बात नाही। ही आपली गाडी आलेली आहे, चांगली आहे गाडी। आणि आपला अप्पर बर्थ आहे, वरती असं झोपून जायचं। बसायचं असेल तर असं बसू शकतो, झोपायचं असेल तर असं लांब बाईक बसून झोपू शकतो। अर्धा तास झालाय गाडी निघून आणि मला प्रचंड झोप येते आता, तेव्हा आता मी झोपतो। हायवेला थांबलो आहे, दुपारचे 5:30 वाजलेत। मला VRL च्या डोक्याला मानलं पाहिजे, असे जागोजागी बहुतेक त्यांनी स्वतःचे पॉईंट्स पण उभारलेत। चांगलंच एम्पायर आहे, प्रवाशांची सोय पण होते, प्लस असं लॉजिस्टिक्स आहे त्याचे, नाही का, स्टेशन्स पण आहेत जागेजागी। जसं की आधी पण सांगितलं, आपण आपल्याला जास्त खायचं नाही आहे, त्याच्यामुळे फक्त चहा आणि एवढी सामग्री घेतली। अशी फुकटची संगीत सेवा मिळते बसने जात असतं, तेव्हा असतं कोणीतरी एन्थुझियास। डोळे कसे लाल झालेत बघा।
आणि 11 तासांचा प्रवास अजून बाकी आहे. 9:30 पर्यंत मे बी कुठेतरी थांबवतील जेवायसाठी, मग तिथे जेवूया. मूवी बघितला आत्तापर्यंत मी काय केलं तर मूवी बघितला, असंच टाईमपास करतोय. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे चार्जिंग पॉईंट चालू आहे आणि त्याच्यामुळे एक तो आधार आहे. आणि बाकी ओके ओके चालले, थोडंसं शांतच आहे वातावरण. वॉशरूम जाने वाले जाइए. आता थांबिये गाडी 20 मिनिट बोलते थांबतील, अर्धा तास तरी आरामात थांबतील. हॉटेल आहे, इथं दोन्ही आहे, साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन. चला एक टेन्शन मिटलं, वॉशरूमला जवळ आलो. इतका हलक आला मला थोडस, हे पण वाटलेलं टेन्शन झालेलं की मला असं का होतंय किंवा मी खाऊ का, मी का घाबरतो एवढा. नंतर मी ऑब्झर्व केलं, ऍक्च्युली 2-3 खतरों के खिलाडी सोडले तर बाकी कुणीच जेवत नाही आहे इथं. सगळे फक्त फिरत आहेत, वॉशरूमला जाऊन येत आहेत, फक्त दोघं तिघे जे मस्त दाबून खात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागं आपल्या जी गाडी आहेत ना, तर एक जी मधली गाडी आहे, त्या 3 गाड्यांपैकी हां ही मधली गाडी आहे, ती आपली गाडी आहे, ही नॉर्मल गाडी आहे, मला नव्हतं लक्षात आलं. आणि त्याची ही जी शेजारची गाडी आहे ती वॉल्वो गाडी आहे. ही गाडी वॉल्वो असेल असं गृहित धरून मी बुकिंग केलेलं, पण तसं नव्हतं. ठीक आहे, पण ही गाडी पण चांगली आहे, आरामदायक आहे. तर तुम्ही जर फर्स्ट टाईम येत असाल तर काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला शिकायला पाहिजेत, म्हणजे ज्या तुमच्या नाही का रेफरन्ससाठी मी सांगतोय. एक म्हणजे ऑनलाईन बुकिंग करताना सगळ्या साईट्स बघा, कुठं कुठं डिस्काउंट्स असतात, त्या बसेसच्या पण साईट्स आहेत. जसं की आता मी VRL आहे, अजून दुसरी एक आहे SRS, KRS, KS म्हणजे कर्नाटक राज्य सरकारची कुठली तरी, तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पण रेट चेक करा आणि मग रेट बस किंवा इतर ॲपवरती चेक करा, खूप तफावत आढळून येईल आणि 300-400 रुपये तुमच्या आरामात वाचतील. तर आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 आणि आपल्याला पोहोचायला 6 वाजतील असं त्यांनी सांगितलं, पण मी 7-7:30 ब्रेक धरून चालतो. ठीक आहे मग, चलो आता गाडी निघेलच. हुबळी अजून 1-20 मिनिटावर आहे. 11 वाजले, हुबळी जवळ आलोय आपण. हुबळी उतरणे वाले आई आहे. इथं हुबळीला आपला रेग्युलर हायवे संपून हा 2 पदरी हायवे लागतो. 1 वाजलाय आणि गाडी एका पेट्रोल पंपा पुढे थांबली आहे. बेळगाव क्रॉस केलं आहे आपण आणि पुढं आलोय. 6:00 पर्यंत जाऊ काही म्हणा, पण VRL मला कार परत राहील. जिथे जिथं थांबले तिथं सगळं एकदम साफ सुथर, काय बोलतात मराठी शब्द नाही आहे साफसुथर, एकदम साफ चकचकीत. वॉशरूम चांगले, हॉटेल्स
गाड़ी पण चांगली. गुड मॉर्निंग. उत्साह उत्साह है सुबह सुबह. मॉर्निंग साहब आज गया था ने नवली पे जोर आ गया. ऑन ऑन टाइम चल लिया गाड़ी साहब आज तक चला वो चला फाइनली पुणे बोस. मराठी पाट्या एमिनच्या गाड्या वडापावचे दुकानाचे बोर्ड. दादा किती मी सांगू तुला आता आनंद झालाय मला. मला म्हणजे इतका आनंद वाटतोय तुम्हाला नाही कळणार रे. आणि इतका आनंद मला आजपर्यंत कधीच नाही झाला त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. आज माझे 2 महिन्यापासून मी जेवढा थांबलेलो होतो आजची पूर्ण 2 महिन्याची कसरत मी आता काढणार आहे. करून काय नको असं होत. आणि अशी चुरून मरून बाजरीची भाकर कांदा लिंबू मस्त एकदम टकाटक असं मस्त झोपून घेणार आहे आणि कंप्लीट 3 दिवसानंतर मी उठणार आहे. चलो थैंक यू. सुखाचा झाला पोचलो फायनली. आणि जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर VRL चा ट्रॅव्हल्स चांगली आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणजे त्यांचा टाईमलीनेस चांगला आहे, स्वच्छता छान आहे, ड्रायव्हर्स प्रोफेशनल आहे, जिथे जिथं थांबतात स्टॉप घेतात ते सगळं व्यवस्थित आहे. सांगितलेल्या वेळेला गाड्या निघाल्या, सांगितल्या वेळेला पोचवल्या, रॅश ड्रायव्हिंग नाही आहे. माझा अनुभव चांगला आहे. आणि आता जातेवेळी आपण SRS ट्रॅव्हल्सनी बघू जायला किंवा कर्नाटक राज्य महामंडळाच्या ट्रॅव्हल्सने जाऊन जायला बघू. आत्ता सध्या व्हिडिओ इथं थांबूया, भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.